हा तात्काळ निर्णय घ्यावा, नाहीतरी या महाराष्ट्राला एवढे परिणाम भोगावे लागतील जेवढी हे उद्रेकता आहे ते या देशाला परवडणारी नाही. देशात जेवढा उद्रेक झाला नाही, जेवढे या महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे शांततेची, तेवढीच भयानकता होईल आणि त्याला संपूर्ण हे सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब जबाबदार राहतील. त्यामुळे आम्ही सोबत आहोत, सगळा मराठा समाज आणि सगळा या महाराष्ट्रातले शेतकऱ्यांसोबत आहेत आणि हे उद्रेक होईल आणि मधामधले काही दलाल असतील हे पुढे मागे करणारे, यांना हा सामान्य शेतकरी सामान्य माणूस ऐकणारा नाही. हे निर्णय मुख्यमंत्र्यांना तात्काळ घ्यावा लागेल, नाहीतरी हे परिणाम या महाराष्ट्राला भोगावे लागतील. आपण काही अजून आंदोलकांशी चर्चा करूया, काय भावना आहे महाराष्ट्रामधून? आतापर्यंत बऱ्याच लोकांचे मला फोन येत आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, परंतु ज्या दिवशी अशी एखादी घटना घडेल, या उपोषणकर्त्यामधील एखाद्या उपोषणकर्त्याचा जीव जाईल, त्या दिवशी मात्र मराठा समाज रस्त्यावर उतरून जो उद्रेक होईल, जे तोडफोड होईल, त्याला निश्चितपणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. आणि आजचा उद्याचा जो संप आहे शेतकऱ्यांचा, त्या संपाला आम्ही इथे उपोषणकर्ते जे बसलेले आहोत, याचा 100% पाठिंबा आहे. नक्कीच, आपण काही उपोषणकर्ते ज्यांची प्रकृती खराब झाली त्यांच्याही समस्या बसा. किती दिवसापासून म्हणजे तुमची परिस्थिती खालावली आणि काल हॉस्पिटलला गेलं का, सलाईन घेतले का तुम्ही? काल मला सलाईन दिले, 2 सलाईनच्या बाटल्या लावल्या आणि गोळ्या दिल्या. त्याच्यानंतर मग आम्हाला बळजबरी आणलं आणि आम्ही उपोषणला बसलो. आम्हाला बळजबरी केली की ॲडमिट व्हा कंपल्सरी म्हणून, तर आम्ही झालो नाही, कारण आम्हाला फक्त मराठा आरक्षण मिळावं आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळावं यासाठीच आम्ही उपोषणाला बसलो आहोत. 148 मराठा आमदार असून एक सुद्धा आमदार आज इथं आला नाही. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे, आम्हाला वाईट वाटतं की ही लोक मतदान द्यावत येतात. मतदानासाठी येतात, घरी येतात. ही कोल्हापूर जिल्ह्यातला असून कुणीही आमदार आले नाही. काळजी घ्या. काय प्रतिक्रिया, तुम्हालाही सलाईन लावलं होतं? त्यांना समर्थन केलं नाही. मी सरळ सांगितलं की मी कोणत्याही प्रकारचा उपोषण करणार नाही आणि मला ऍडमिटही व्हायचं नाही. त्यानंतर मला पाणी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पाणी पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर माझी तिथं सर्व्हिस रेकार फॉर्मवर सही घेतली गेली. तुम्ही बळजबरी करत आहे की मनमानी करताय या हिशोबाने? तर मी म्हणतो मी मराठा आहे, मी मनमानीच करतोय आणि मी आजही सांगतो, मी आझाद मैदानात जो उपोषण घेतलंय हे उपोषण मराठा समाजासाठी आहे आणि मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथंच बसणार. भले माझा जीव गेला तरी मी मागं हटणार नाही आणि माझं परिवार माझ्या बरोबर आलेलं बाहेर बसलेलं. राज सरकारला जाग येत नाहीये, एवढं गंभीर प्रतिक्रिया आहेत. 68 वर्षाचे एक आजोबा देखील या ठिकाणी आले, मला वाटतं औरंगाबादहून ते आले. सगळ्या गंभीर प्रतिक्रिया आपण आहे. मराठा क्रांती मोर्चा